मुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन तिरंदाजी स्पर्धेचे आयोजन पनवेल येथील महात्मा फुले आर्ट सायन्स आणि कॉमर्स कॉलेजमध्ये मंगळवारी करण्यात आले होते। राज्याच्या विविध भागातील कॉलेजमधून आलेल्या तिरंदाज विद्यार्थ्यांनी आपले तिरंदाजीतील कौशल्य परीक्षकांसमोर सादर केले। युवा नेते परेश ठाकूर व कामगार नेते महेंद्र गरत यांच्या उपस्थितीत या स्पर्धा पार पडल्या। मुंबई विद्यापीठांतर्गत अंतर महाविद्यालयीन तिरंदाजी स्पर्धेचे आयोजन पनवेल येथील महात्मा फुले आर्ट सायन्स आणि कॉमर्स कॉलेजमध्ये मंगळवारी 31 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलं होतं। राज्याच्या विविध भागातील कॉलेजमधून आलेल्या तिरंदाज विद्यार्थ्यांनी आपले तिरंदाजीतील कौशल्य परीक्षकांसमोर सादर केले। प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले कॉलेजचे माजी विद्यार्थी युवा नेते परेश शेठ ठाकूर आणि कामगार नेते महेंद्र घरत यांनी देखील तिरंदाजी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं। यामुळे मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक उत्तम केंद्रे, महात्मा फुले कॉलेजचे प्राचार्य गणेश ठाकूर आदी मान्यवर शिक्षक वृंद आणि स्पर्धक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। युवा नेते परेश ठाकूर यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांचं कौतुक करून महात्मा फुले कॉलेजने क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी अशा भावना व्यक्त केल्या। क्रीडा विभागामध्ये सुद्धा जास्तीत जास्त रस घेतील आणि याच्यामध्ये निष्णात होतील अशी अपेक्षा करूया। एका टायमाला खरोखर सांगता येथील विद्यार्थी हे स्टेट आणि नॅशनल लेवलला अतिशय चांगल्या प्रकारे गाजवत होते, परंतु मधील काळ हा साधारणतः नक्कीच सांगता थोडासा सांगता मधला गॅप असा मोठा निघून गेला, परंतु आता सांगता यंदाच्या काळामध्ये बघतोय तर सांगता पुन्हा एकदा कॉलेजने चांगल्या प्रकारे ग्रीप घेतलेली आहे। अशा प्रकारे सांगता कॉलेजने येथे भरारी घ्यावी, चांगल्या प्रकारे सांगता इथे त्यांनी वाटचाल करावी, त्याच्याचबरोबर तिरंदाजी हा जो सांगता खेळ आहे हा भारतीय संस्कृतीला अतिशय जवळचा असा खेळ आहे, अतिशय जवळचा असा आहे, याला एक मोठा इतिहास सुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे। परंतु भारत देश हा मात्र सांगता ज्यावेळेला तिरंदाजी मधला सांगता जर वाटा बघायला गेलो तर त्याच्यामध्ये मात्र कमी दिसत आहे। ज्यावेळेला आपण बोलतो की सांगता रायफल शूटिंगमध्ये ज्या प्रकारे सांगता आपण सांगता चांगल्या प्रकारे आपली सांगता कामगिरी करून दाखवतो, त्याच वेळेला तिरंदाजीमध्ये मात्र सांगता ही दिसून येत नाहीये। तिरंदाजीमध्ये आज टाटासारखे अनेक सांगता मोठे मोठे सेंटर आहेत जे इथे जबलपूर आणि जमशेदपूर इथे चांगल्या प्रकारे सांगता इथे कॅम्प भरवत आहेत, परंतु महाराष्ट्र मात्र कमी पडल्यासारखे दिसत आहे। येथे सांगता महाराष्ट्राने मुंबई विद्यापीठाने याच्यामध्ये सांगता भरारी घ्यावी। कामगार नेते महेंद्र घरत यांनी आपणही याच कॉलेजचे विद्यार्थी असून कॉलेज नसते तर कदाचित आम्ही खेड्यातील युवक शिकलो नसतो असे भावोद्गार काढले। या कॉलेजसाठी भरीव कार्य करण्याचा मानस व्यक्त केला। हे माहित नसत, पण आज तिरंदाजी स्पर्धा इथं होत असताना किंवा क्रॉस कंट्री होत असताना आमचे सर्व जे विद्यार्थी आहेत ते पाहतात आणि त्याच्यामध्ये अजून त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणारे वाढत आहेत। हे खऱ्या अर्थाने युनिव्हर्सिटी जेव्हा पनवेलमध्ये आपले हे सर्व इव्हेंट आयोजित करते त्यावेळेला आमचे स्पर्धक वाढतात आणि लोकांना उर्मी जाऊन एवढ्या बाहेरच्या कॉलेजेसून विद्यार्थी येतात तर आपण पण त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे। त्याच्यासाठी आपल्या खऱ्या अर्थाने चंद्र साहेब आम्ही आभार मानू आणि आमचे डायनॅमिक प्राचार्य ज्यांची तुम्ही चेअरमन स्पोर्ट्स विभागात केलं त्याचं मी अभिनंदन मनापासून करतो। त्यांचा भविष्य काय उज्ज्वल आहे, ते राष्ट्रीय सरांच्यासारखे फार पुढे जाणार युनिव्हर्सिटीमध्ये आणि माननीय रामशेठ तालुका यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे। तिरंदाज स्पर्धांचे चांगल्या प्रकारे नियोजन केल्याबद्दल क्रीडा संचालक उत्तम केंद्रे यांनी महात्मा फुले कॉलेज व्यवस्थापनाचं कौतुक केलंय। विद्यापीठाच्या वेगवेगळ्या स्पर्धा आपल्या महाविद्यालयामध्ये आयोजित केल्या गेल्या पाहिजेत, त्या दृष्टीनं आम्ही पावलं टाकली। पहिल्या वर्षी झोनल आणि इंटर झोनल खोखोच्या मॅचेस आपण घेतल्या, त्यानंतर विभागीय कबड्डी स्पर्धा घेतल्या, गेल्या वर्षी अतिशय भव्य अशी क्रॉस कंट्री स्पर्धा आपण घेतली आणि यावर्षी तिरंदाजी स्पर्धा आपल्या महाविद्यालयात संपन्न होतोय, मला त्याचा सार्थ अभिमान वाटतो।